दोन हजार ची सांगली मिरजेची दंगल या दंगलीने काय केलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बुरुज उध्वस्त केले मिरजेतनं भाजपची सीट लागली सांगलीतनं भाजपची सीट लागली इचलकरंजी हातकडंगले इथूनही शिवसेना आणि भाजपची सीट लागली हिंदू मुस्लिम दंगलीचा तोटा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना सहन करावा लागला पण याही वातावरणात राष्ट्रवादीकडून एक मुस्लिम आमदार निवडून आला दंगलीमुळे ते पडले नाहीत किंवा मोदी लाटेतही ते हल्ले नाहीत पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिम समाजातनं सलग पाच वेळा निवडून येणारे आमदार म्हणजे हसन मुश्रीफ यात हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडल्याची आज बातमी आली महाविकास आघाडीच्या सत्ता काळात हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बोगस कंपन्यांद्वारे साखर कारखाना चालवण्याचं चा कंत्राट घेऊन एकशे पन्नास कोटींचा घोटाळा केल्याचा तसेच आपल्या जावयाच्या नावाने असणाऱ्या बोगस कंपनीला दीड हजार कोटींचं कंत्राट देण्याचे आरोप सोमय यांनी मुश्रीफ यांच्यावर केले होते या आरोपांवरून ईडी मार्फत हसन मुश्रीफांच्या घरावर धाडी पडल्याचं सध्या सांगण्यात येत आहे पण मुद्दा आहे तो म्हणजे हसन मुश्रीफच का हसन मुश्रीफांचं नेतृत्व काही राज्यव्यापी नेतृत्व नाहीये अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाचे नेते असा त्यांचा उल्लेख हा मीडियाकडून होत असला तरी नवाब मलिक यांच्याप्रमाणे ते कधीही फक्त मुस्लिम समाजाचे नेते म्हणून प्रमोट झालेले नाही असं असतानाही हसन मुश्रीफच का थोडक्यात सांगायचं झालं तर हसन मुश्रीफांच्यात असं काय आहे ज्यामुळे ते भाजपचं टार्गेट असणाऱ्या क्रमांक एकच्या नेत्यांमध्ये जाऊन बसलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मुश्रीफांना टार्गेट करण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे स्थानिक राजकारण स्थानिक राजकारणात मुश्रीफांचा प्रभाव कुठे कुठे पडतो ते आपल्याला समजून घ्यावं लागेल मुश्रीफांचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कागल पण कागल सोबतच कोल्हापूर लोकसभेतील राधानगरी चंदगड या विधानसभा मतदारसंघावर हसन मुश्रीफ यांचा होल्ड आहे सतेश पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी आमचं ठरलंय ही घोषणा देऊन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाडिकांचा पराभव केलेला या लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघांवरती हसन मुश्रीफ होळ ठेवून आहेत तर उर्वरित तीन म्हणजे कोल्हापूर दक्षिण उत्तर आणि करवीर यावर बंटी पाटील हे होळ ठेवून आहेत इथं मुश्रीफ अडचणीत आले तर कोल्हापूर लोकसभा ही भाजपसाठी सोपी होऊन जाते कोल्हापूर लोकसभेसोबतच हातकणंगले लोकसभेच्या हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ या तीन विधानसभा मतदारसंघांवर सुद्धा हसन मुश्रीफ यांचा प्रभाव आहे कोल्हापूरसह हातकणंगले म्हणजे दोन खासदारांचं भविष्य ठरवण्यात हसन मुश्रीफांची भूमिका निर्णायक राहते सध्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत जे की या शिंदे गटासोबत गेलेत भाजप जर स्वबळावर या दोन लोकसभा मतदारसंघातनं स्वतःचे उमेदवार उभे करणार असेल तर त्यासाठी हसन मुश्रीफांना लगाम घालणं भाजपसाठी गरजेचं ठरणार आहे स्थानिक राजकारण म्हणजे फक्त दोन लोकसभा इतकाच हा विषय मर्यादित आहे का तर नाही स्थानिक राजकारणाचा अजून एक पदर म्हणजे समरजीत खाटकेंचा रस्ता मोकळा करणं आणि कारखान्याचं राजकारण उभा करणं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हसन मुश्रीफ अध्यक्ष आहेत कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे साखर कारखाने आणि दूध संस्था यांच्यावर आधारलेलं आहे आणि अशा संस्थांच्या आर्थिक नाड्या सध्या मुश्रीफांकडे आहेत अगदी उदाहरण घ्यायचंच झालं तर मुश्रीफांच्या विरोधात असणाऱ्या समर्जित घाटकेंचं घेऊयात घाटकेंचा शाहू कारखाना हा खऱ्या अर्थानं मुश्रीफांच्या संताजी घोरपडे कारखान्यामुळं अडचणीत येत असल्याचं सध्या बोललं जातं पण मुश्रीफांच्या विरोधात उभा राहायचं असेल तर घाटकेंना आर्थिक बळ मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कारखान्याची भूमिका ही महत्वाची ठरते जिल्हा बँकेवर मुश्रीफांचा होल्ड ते संताजी घोरपडे कारखान्यामुळं घाटकेंचं होणारं नुकसान टाळण्यासाठी मुश्रीफांवर पकड ठेवणं भाजपला गरजेचं वाटतं समरजित घाटके हे थेट फडणवीसांच्या सोबत जवळीक ठेवून आहेत आपला व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आमदार म्हणून निवडून आणण्यावर फडणवीसांचा भर असणार आहे पण सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या मुश्रीफांना हटवणं हे सहजासहजी शक्य नाहीये याची जाणीव घाटकेंना नक्कीच आहे मतदारसंघाचं राजकारण ते जिल्हा बँकेमुळं कोल्हापूरच्या संस्थांवर कर्ज वाटपातनं ठेवलेला होल्ड हटवायचं असेल तर मुश्रीफांना टार्गेट करणं महत्वाचं ठरतं हे झालं स्थानिक राजकारणाचं गणित मुश्रीफ अडकले तर दोन लोकसभा एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आणि जिल्हा बँकेचं गणित भाजप सहज सोडवू शकतं पण इतक्यावरच हसन मुश्रीफ मर्यादित राहत नाहीत हसन मुश्रीफांचा दुसरा प्लस पॉईंट आहे तो म्हणजे हिंदू मुस्लिम राजकारण हसन मुश्रीफ हे मुस्लिम समाजाचे पण त्यांना सांगली मिरजेची दंगल देखील हटवू शकली नाही याचं श्रेय मुश्रीफांच्या राजकारणाला दिलं जातं महाराष्ट्रातलं पहिलं संगमवरी रामाचं मंदिर बांधण्याचा मान हा हसन मुश्रीफांना जातो गणेशोत्सव ते शिवजयंती हसन मुश्रीफ धूमधडाक्यात साजरी करतात माध्यमांमधून आज जरी हसन मुश्रीफ म्हणजे अल्पसंख्याक समाजाचं नेते म्हणून सांगितलं जात असलं तरी त्यांचं राजकारण हे मुस्लिम राजकारणी म्हणून कधीच राहिलेलं नाही मध्यंतरी समर्जित घाटकेंनी हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये राम या नावावर आक्षेप घेतला होता रामनवमीला जन्म झाला असा दावा करून हसन मुश्रीफ बहुजन समाजाची फसवणूक करत आलेले आहेत असा आरोप देखील खाटकेंनी केला होता सोबतच हसन मुश्रीफ या नावातून राम वापरण्यावर आक्षेप घेतला होता तरीही मुश्रीफांच्या विरोधातली हिंदू मुस्लिम स्ट्रॅटजी म्हणावी तितकी चालली नाही या उलट मुश्रीफांवर धार्मिक आरोप करण्यात आल्यानं मुश्रीफांनाच लोकांची सहानुभूती मिळाली असं दिसून आलं काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला भाजपकडून कोल्हापूर लोकसभेसाठी एका मठाचे महाराज असणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीला तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे अशावेळी मुश्रीफांचं निवडणुकीत अलिप्त असणं हे मतांचं धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी उपयोगी पडू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात थोडक्यात कोल्हापूर पट्ट्यात मतांच्या धार्मिक ध्रुवीकरणाला हसन मुश्रीफ हे सक्षम उत्तर देऊ शकतात आणि ते रोखायचं असेल तर त्यासाठी हसन मुश्रीफांचं अलिप्त राहणं गरजेचं आहे असं बोललं जातं या दोन महत्वाच्या मुद्द्यांनंतर तिसरा मुद्दा देखील विचारात घ्यावा लागतो तो म्हणजे हसन मुश्रीफांचं व्यक्तिगत राजकारण हसन मुश्रीफ हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग ते निवडून येत आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत अजित पवार छगन भुजबळ सुप्रिया सुळे अशा कोणत्याही गटाची स्वतंत्र ओळख न ठेवता राष्ट्रवादीपेक्षाही शरद पवारांचे नेते म्हणून ते ओळखले जातात त्यामुळे हसन मुश्रीफांवरची कारवाई ही थेट शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर केली जाणारी कारवाई म्हणून पाहिली जाते यासोबतच आजवर कोल्हापूर जिल्ह्यातनं कोणत्याही नेत्यावर कारवाई होऊन तो राजकारणातून बाहेर पडला अशी वेळ आलेली नाहीये ती वेळ जर मुश्रीफांवर आली तर भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रातील संस्था आणि कारखाने असणारा एक मोठा पॅच मोकळा होऊ शकतो अर्थात या राजकारणात मुश्रीफ किती अडकतात यावरती पुढचा खेळ ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका